हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण काय पाहणार आहे तर भारतातल्या महारत्न कंपन्या तर याच्या ट्रिकच्या स्वरूपात कसं लक्षात ठेवायचं आहे ते आपण आजच्या ट्रे लेसनमध्ये पाहणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता म्हणजे जेव्हा जा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील तर आज आपण काय करूया की ॲक्च्युली जी महारात्म कंपन्यासाठी जी ट्रिक आहे तर ती ट्रिक पाहूया ओके तर महारत्न कंपन्यासाठीची जी ट्रिक आहे तर ती ट्रिक अशी आहे बिंगो बी सी एस काय ट्रिक आहे बिंगो बी सी एस एकूण किती महारत्न कंपन्या आहेत सध्या भारतामध्ये तर एकूण अशा आठ महारत्न कंपन्या आहेत त्यातलं बी म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेड त्याला आपण भेल्स म्हणतो त्यानंतर आय आय म्हणल्यानंतर आय ओ सी एल किंवा त्याला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड असं म्हटलं जातं त्याच्यानंतरचं येतं ते म्हणजे एन एन म्हणजे काय येतं तर एन टी पी सी त्यानंतर जी बी आय एन जी जी म्हणजे काय येतं तर गेल गेल म्हणतो जी ए आय एल गेल इंडिया लिमिटेड त्याच्यानंतर येतं ते म्हणजे ओ ओला आपण काय म्हणतो तर ओला ओ एन जी सी किंवा ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड त्याला ओ एन जी सी ते काय झालं बिंगो बिंगो बी सी एस बी सी एस बी म्हणजे काय येतं तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड त्यानंतर सी म्हणजे काय येतं तर कोल इंडिया लिमिटेड आणि यस म्हणजे काय येतं तर सेल किंवा त्याला स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड असंही म्हटलं जातं म्हणजे भारतातल्या ज्या महारत्न कंपनी त्या ट्रिकच्या स्वरूपात कशा लक्षात ठेवायच्या तर बिंगो बी अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता बी म्हणजे भेल ए आय म्हणजे आय ओ सी एल एन म्हणजे एन टी पी सी जी म्हणजे काय येतं तर गेल ओ म्हणजे ऑइल लाइन ओ एन जी सी आ, बी म्हणजे परत बी सी बी पी सी एल सी म्हणजे सी आय एल आणि यस म्हणजे सेल तर अशा पद्धतीनं तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवू शकता आय होप ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो याच्या अगोदरच्या ट्रिकसुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल धन्यवाद